अहो काय कळलं का? विशालचा फोन लागत नाहीये, तुझ्यामुळे सगळं घडलंय. अरे पाय मुरगळ्याचं नाटक कर म्हटलं तर साधं तुला तेही जमलं नाही. अहो नाही का केलं मी, आता तिच्या लग्नाचा विषय निघाला आणि हरवले ना मी, आणि नाही आठवलं मला उजवा पाय मुरगळला होता की डावा. हो आणि तिने पकडलं आपलं नाटक. दादासाहेबांसमोर गेल्यावर काय होईल कुणाच ठाऊक. त्यांनी तिला ओळखलं तर आपल्याबद्दल आणि ताईंबद्दल त्यांना समजलं तर? अगं ते होऊ नये म्हणून तर सगळं आटापिटा करत होतो ना आपण. 14 वर्ष ज्या त्रासापासून लांब राहिलो ते परत भोगायला नको, आणि दुर्गाला तर नकोच नको. हिच्या नशिबी बापाचं सुख तर नाहीच. लहानपणी शिवगड मध्ये लोकांचे टोमणे ऐकले, अपमान सहन केले, स्वतःच्या हक्काच्या घरातून हाकलून लावलं हिला आणि ताईला, त्यात ताईचं आजारपण. अगं ज्या वयात तिला आईचं प्रेम मिळायला हवं त्या वयात दुर्गानं आईला सांभाळलं. खरंय हो तुमचं, दुर्गाचं बालपण कधी हरवलं आणि कधी खांद्यावर जबाबदारी आली ना हे कळलंच नाही. लहान वयातच तिला मनानं मोठं व्हावं लागलं, सगळं बाजूला ठेवून सतत घरासाठी आईसाठी धावपळ करत असते पोरगी. ते आईस ग, बाहेरून डोंगरासारखी घट्ट दिसणारी दुर्गा मनाने किती हळवी आपल्याला माहित नाही का? सगळ्या भावना स्वप्न कधी कधी कुणाशी बोलत नाही, सगळं मनात दाबून ठेव, आणि म्हणून ती पोरीची भीती वाटते. आता ती दादासाहेबांसमोर गेल्यावर काय होईल कुणास ठाऊक. हाय. हाय गंधार. अरे तू टायकेश्वरला आलायस ना, कुठेस तू? मला दिसतच नाहीयेस. ऐक ना, तू अजूनही आहेस ना इथे? ऐक, लाईट हाऊसला गेलास का? थांब. कोकण कन्या एक्सप्रेस, जरा तुमच्या गाडीला ब्रेक मार, एका मागून एक किती प्रश्न विचारणार आहेस. बर, मग आता शांतपणे विचार, तू खरच टायकेश्वरला आलाय? ही चिटिंग आहे यार, म्हणजे ज्याला शोधायचंय त्यालाच विचारून शोधण्यात काय अर्थ आहे? आणि मी सांगितलं ना तुला, मी येईन तुझ्या समोर, तेव्हा जर कोणी न सांगता तू मला ओळखू शकलीस तर गंमतच आहे. अरे असं कसं ओळख? फार तर काय होईल, थोडा उशीर होईल भेटायला. चांगल्या गोष्टींसाठी ही हुरहुर हा उशीर, यातच गंमत आहे ना, नाही का? बाय बाय. बघू बेस्ट आलाय, पोस्ट करून टाका, होऊ दे व्हायरल. संपादक साहेब, कुठं राहिल्या तुमच्या तरुण तडपदार पत्रकार? नाही त्या इथं येत आहे का त्या जिथं येत तिथं आम्ही जायचं भेटायला. येईल ती विशाल, बघणार आहे दुर्गा कुठे राहिली आहे. तिला भेटल्याशिवाय साहेब जाणार नाहीत ना. जाणार. तुझी हिम्मत कशी झाली माझ्या परवानगी शिवाय फोटो काढायची? ओ प्लीज, उलट तुम्ही मध्ये येऊन माझी फ्रेम खराब केली. मी फ्रेम खराब केली नाही तर काय? अजिबात मॅनर्स नाही तिथल्या लोकांना. हे बघा, कॅमेराही हँग झालाय माझा, त्यालाही आवडलं नाही तुम्ही मध्ये आलेलो. ए तू आता खूप जास्त बोलतोय असं नाही वाटत? खरं खरं बोललं की माणसाला राग येतो.
आणि हो बघितलं मी तुमच्या त्या गंधारचे फोटोज, ते काही भारी नाही आहे. उगाच कोणालाही डोक्यावर घेऊन नाचायची सवय तुम्हाला न्यूज चॅनल वाल्यांना. ए ए ए त्याच न्यूज चॅनलवर ना तुला एक्सपोज करून दाखव. करा ना प्लीज, सगळा स्ट्रगल त्याच्यासाठीच चालू आहे. प्लीज तू एक्सक्यूज मी. थँक यू. बघून घेईन. अजिंक्यराव, आय लव्ह यू, मिसिंग यू ना. आईला हे असं पाहिल्यानंतर कामात लक्ष कसं लागायचं आमचं? कोणाचा फोन आहे? कोणाशी एवढं गुलगुलू बोलताय? माझ्याकडे ढुंकून बी बघत नाही. उगाच फालतू बडबड करू नको, त्याच्यापेक्षा कामात लक्ष दे, म्हणजे माई साहेबांचा ओरडा कमी काशील. फोन दाखवा, फोन दाखवा, मला पण बघायचंय. कोणाशी एवढं गुलगुलू बोलता तुम्ही? दाखवा फोन. उगाच डोक्यात जाऊ नकोस. अंधळी नाहीये मी, तुझं काय चाललंय ना समज कळतंय मला. आणि आता मी गप्प बसणार नाही, नीट विचारते जे काय आहे ते सांगा. तुला तुझी लायकीच दावली पाहिजे. खबरदार. मोळी त्यांच्या घरात आम्हीही असली थर खपवून नाही घेणार. बायको म्हणजे पायतण नाही अजिंक्य, तिचा मान राखा. तिच्यावर हात उचलण्यात कसली आली आहे मर्दानगी? आणि तुम्ही मोळी त्यांची सुनात, कुणाची नांगी कुठं आणि कशी ठेचायची समजायला पाहिजे तुम्हाला. मोई त्यांची सून म्हणून सांगते हा प्रश्न माझा आणि माझ्या कुंकाचा आहे. यात कोणी दुसरं बोलायची काय भी गरज नाही. आम्ही आमचं बघून घेऊ. हॅलो 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 दुर्गा, हॅलो 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 हॅलो, ऐकायले साहेब इकडे ना नेटवर्क. सर 5 मिनिट. संपादक साहेब 5 मिनिटं दिली तुम्हाला. 5 मिनिटात ती पोरगी हिता टच झाली पाहिजे. मी 5 मिनिटात आलो साहेब, फक्त 5 मिनिटं. हो आज जाऊ नका, हो आज जाऊ नका, आज जाऊ नका. दामोदर मोहिती ओळखलं का? ह्या पुढं माझ्या जगण्याचा एकच हेतू तुझा नायनाट. दामोदर मोहिती ओळखलं का? मी नाही काय केलं इन्स्पेक्टर साहेब. अखे हनुमंतराव, सांगितलं होत त्या इश्वासरावांना अदालत नगर आलो. माझ्या घरात ड्रग्स होऊन तुला काय वाटलं? माझा काटा काढला. आता ह्या पुढं माझ्या जगण्याचा एकच हेतू तुझा नायनाट. एसी वाढी घेऊ. एसी फुल आहे दादा साहेब, गाडी घाटात नाही.
हार्ट सेफ नाही दादा साहेब, दरडको सर. विचारले तेवढं सांगितलं तेवढं करायचं. 4 तासात गाडी घरला टच झाली पाहिजे. आपण एवढी रिस्क घेऊन स्टोरी केली पण काही उपयोग झाला का त्याचा? नुसतं नावापुरतं त्या प्रिन्सिपलला हाकलून दिलं पण सिस्टीम बदलली नाहीच ना एवढं करून. नाही खा ना, अजून समोसे खा. सिस्टीम बदलायला ना पॉवर लागते. पॉवर पॉवर नाही सर, इंटेन्शन लागत. सांगू दे ना आता ना, जिथे माझ्या निष्ठेला आणि माझ्या प्रयत्नांना किंमत नाहीये ना अशा ठिकाणी मला कामच नाही करायचं. म्हणजे? पुण्यात एका न्यूज चॅनल मध्ये जॉब साठी अप्लाय केलाय. निदान तिथे तरी माझ्या म्हणण्याला काहीतरी व्हॅल्यू असेल. काय तू काय बोलतो? पेस्ट कंट्रोल, एक काम करा, आत्ताच्या आत्ता अख्ख्या ऑफिसचं निरीक्षण करून घ्या. इकडचा कोपरा आणि कोपरा मला व्यवस्थित. सर सर सर, मी अभिषेक फोटोग्राफर आहे. पेस्ट कंट्रोल वाला नाही. सर तुम्हाला माहित नाही हा ना एक नंबरचा लोचट आहे बर का. कालपासून काही ना काहीतरी कारण काढून सतत मागे मागे करतोय. तुला लाज नाही करे वाटत? थांब नाही तू असा नाही, मी ना पोलिसांना फोन करतो. हॅलो 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 हॅलो, जरा ब्रेक मारा. आणि मुळात मी इथे तुम्हाला भेटायला आलोच नाहीये. तुझे काल फोटो काढले ना, ते दाखवायला आलोय. काय सांगतोस? हे बघ. दाखव. हे बघ किती भारी आलाय. काय कमाल फोटो आले. सरांना दाखवू. आणि बाय द वे सर, मी एक प्रोफेशनल फोटोग्राफर पण आहे. माझं असं स्वतःच पेज आहे. हा ते विशालचे असून सुद्धा खूप चांगले आलेत सर. दुर्गाला दाखव ना. दुर्गा बघितलंस का? सडक छाप माणसांनी काढलेले फोटोज बघत नाही मी, फक्त गंधारनी पोस्ट केलेले फोटोज बघते. आणि त्याच्या कविता गंधार बेस्ट आहे माहितीये. गंधार गंधार गंधार, मला ना आता मळमळायला लागलंय गंधारचं नाव ऐकलं तर. तुम्हाला सांगतो सर, एकदम बंडल फोटोग्राफर आहे आणि त्याहून फडतोस त्याच्या त्या कविता. गवताच्या वाती, देव्याच्या पाती, काय काय यमक जुळवतो हे असलेच. आणि यांना तेच आवडतं ना. अजून एक जरी शब्द बोललास ना. मी काय घाबरतो का काय? यांना त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा पण माझा नाही. माझाही इंटरव्ह्यू घ्या ना, लोकल टॅलेंट आहे, त्याला मोठं करा. एम आय राईट सर? हो बरोबर आहे. म्हणजे मग मला सांग, तुला फोटोग्राफी का करायची वाटली? का म्हणजे आवडते मला आणि मुळात मला फोटो काढायला जमतं. असं तुला वाटत? एनिवे, चांगल्या फोटोग्राफी साठी नक्की काय गरजेचं आहे? हाय एंड कॅमेरा, भारी लेन्स आणि प्रोसेसिंग साठी लॅपटॉप. इथेच फेल आहेस रे तू. मुळात फोटोग्राफी ही एक कला आहे हेच तुला कळलं नाहीये अजून. हो मग चांगल्या फोटोग्राफीसाठी ना असे हाय एंड कॅमेरे गरजेचे नसतात रे. त्यासाठी एक चांगली दृष्टी गरजेची असते, फीलिंग्स गरजेच्या असतात. मुळात काय की द मशीन इज नॉट इम्पॉर्टंट, द मॅन बिहाइंड द मशीन इज इम्पॉर्टंट. अर्थात तुला कळणारच नाहीये मी काय म्हणते, पण मुद्दा असा आहे की माझं डोकं अजून सटकायच्या आधी निघायचंय इकडनं. ओके जातोय. नाही तुम्ही मला आता इथून हकलताय पण एक दिवस तुमच्या त्या गंधार त्याच्यापेक्षा जास्त फॉलोअर्स असतील माझे, तेव्हा तुम्हीच हात जोडून माझ्या मागे याल. इंटरव्ह्यू द्या इंटरव्ह्यू द्या करत, पण तुमच्याकडे बघणारही नाही मी. गाडी पळू की गाडी आहे का कटारा? तुम्ही सांगाल का तुम्ही नक्की कोण आहात आणि इकडे परत का आलात? परत म्हणजे हाच येतो माणूस
ज्यांना बघून दादासाहेब निघून गेले. पळाला, मलाच बघून पळाले त्यो. दादासाहेब तुम्हाला पाहून का पळाले? तुम्ही ओळखता का त्यांना आधीपासून? म्हणजे तुमचा चेहरा घाबरण्यासारखा आहे, पण दादासाहेब घाबरतील एवढा? एक मदत पाहिजे होती, कराल का? दादासाहेबांसारखा माणूस तुम्हाला पाहून पळाला, नेमकं प्रकरण काय? भूतकाळातली पाप माणसाच्या डोळ्यासमोर आली ना का, असंच होते. असं नेमकं काय घडलंय तुम्हा दोघांमध्ये आणि तुम्ही इथे का आलाय? म्या कोणला तरी शोधतोय. तुमचं न्यूज चॅनल आहे ना, तुमच्याकडे काहीतरी मदत मिळेल असं वाटलं म्हणून आलोय. नाही, एक मिनिट, आम्ही इकडे ना हरवलेली माणसं शोधायचं काम करत नाही. आमचं न्यूज चॅनल आहे, इकडे आपण यांना पाहिलं का वगैरे सारखे कार्यक्रम होत नाही. सर सर ऐका ना, एकदा आपण हे काय म्हणतात ऐकूयात का सर? काका, नेमकं तुम्ही कुणाला शोधताय? दिवंगत आमदार विश्वासराव देशमुखांची बायको शालिनी देशमुख. काय हो, काय सांगताय का मला? काय रे, काय झालं? काही घात झाला, दादासाहेबांच्या गाडीचा घाटात ऍक्सिडेंट झालाय. काय? मात्रेंचाच फोन होता. कोण आहात कोण तुम्ही आणि शालिनी देशमुखांकडे काय काम आहे तुमचं? तुम्ही ओळखता त्यांना? काका, आधी तुमच्याबद्दल काय ते सांगा, त्याशिवाय आम्ही काहीच सांगणार नाही. तुमचं आणि दादासाहेबांचं कनेक्शन काय? तुम्ही आल्यावरती ते निघून का गेले? कुठून आलाय तुम्ही? काय नाव तुमचं? अहो सांगा ना, कुठून आलाय? कोण आहात तुम्ही आणि काय काम आहे शालिनी देशमुखांकडे? सुद्धा सांगतो, फक्त एक डाव मला शालिनी देशमुखांना भेटवा, लय उपकार होतील. काय झालं? दुर्गा हा कोण माणूस आहे? काहीतरी मोठा गेम प्लॅन आहे. गेम प्लॅन म्हणजे? बरोबर दादासाहेब मोहिते इथे आले तेव्हाच कसा काय तो इथे आला. बरोबर, आयुष्यात हा विशाल पहिल्यांदा बरोबर बोलतोय. थँक्यू सर. एक एक मिनिट, तुम्हालाही असंच वाटतंय? हा माणूस दादासाहेबांचा आहे हे 100%. मला नाही वाटत तसं. हा जर दादासाहेबांचा माणूस असता तर मग दादासाहेब याला पाहून अस्वस्थ होऊन निघून का गेले असते? हे पण बरोबर आहे. सर, तुम्हाला आधी कोणाचं बरोबर वाटतंय ना ते आधी ठरवा. काय चूक काय बरोबर हे आपण नाही, पण हा माणूस सांगू शकतो. पण त्यासाठी त्याला आपल्याला घरी न्यावं लागेल. हरकत नाही, विशाल पटकन रिक्षा आणणार. पण सर प्लीज, आता जर आपण घाबरलो ना तर खरं काय ते कळणार नाही, आणि खरं कळल्याशिवाय मी आता स्वस्थ बसणार नाही. हा हॅलो, हा हा गोविंदा, हा अरे आमच्या शालिनी त्याला कुठे बघितलंस का रे? हा अरे नाही ना, कुठे गेली ते समजायला मार्ग नाहीये. हे गोविंदा ऐक ना, जरा खालच्या आईला बघून ये ना. हा अहो, आणि ती दिसली ना मला लगेच फोन टाक. हा ठीक आहे, जा जा. काही कळलं का ताईंच? नाही ना, गोविंदाला पाठवलंय खालच्या आळी शोधायला. तू घरात नीट बघितलंस ना, नक्की नाही ना घरात? नाही हो, कुठेच नाही येत त्या, सगळीकडे शोधून झालंय माझं. कुठे गेले असतील? बर तू थांब, मी कामतेगारांच्या बागेत शोधून येतो, मागच्या वेळी तिथे सापडली होती. हो लवकर. अगं दुर्गे, बर झालं तू आलीस. काय झालं? अगं शालिनी ते घरात नाहीये. म्हणजे काय, कुठे गेले ती? काही समजायला मार्ग नाही. अगं मला थोडासा डोळा लागला आणि. डोंट वरी दुर्गा, इकडेच आसपास असतील कुठेतरी, चल आपण शोधूया. हा आलो सविता. हनुमंता तू?
मामा तू कसा ओळखतोस यांना?